गाई म्हशींच्या दूध वाढवायचा एक असा उपाय की ज्यामध्ये दूध काढायचं आहे काढलेल्या दुधाची फॅट वाढलेली तुमच्या निदर्शनास येणार आहे जनावरांचं दूध काढून झालं की ही एक प्रक्रिया करायची छोटीशी प्रक्रिया की ज्यामुळे प्रचंड दुधाची फॅट वाढणार आहे दूध गाईचा असू द्या किंवा म्हशीचा असू द्या फॅट वाढलीच म्हणून समजा या फॉर्म्युलाचा वापर एक शेतकरी नेहमी करत आहे त्यामुळे अगदी त्यांचा डेरीवाला देखील चकित झालेलं आहे पण डेअरीवाल्याला देखील समजलेलं नाही आहे की एवढी फॅट कशी काय लागते आहे म्हणून व्हिडिओमध्ये एक नाही तर दोन ते तीन फॉर्म्युले फॅट वाढवण्याचे सांगण्यात येतील यामध्ये तुम्हाला जो सोपा वाटेल जी पद्धत तुम्हाला करणं योग्य होईल ते तुम्ही करू शकता आणि तुमच्या दुधाची फॅट वाढू शकता यातील एकतरी फॉर्म्युला तुम्हाला लागू पडेल एका तरी फॉर्म्युलेने तुमची फॅट वाढेल अशी खात्री आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता लक्षपूर्वक पात्रा कारण की प्रत्येक पद्धती दुसऱ्या पद्धतीवर अवलंबून आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पाहिलं तर नक्कीच तुम्ही तुमच्या दुधाचे चार पैसे तुम्हाला नक्कीच वाढून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पात्रात चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा दुधाला फॅट लागत नसेल तर ते दूध घालण्यास काहीच उपयोग नाही असं भरपूर दूध व्यावसायिक शेतकरी बोलताना आपल्याला दिसतात म्हणून प्रत्येकच जण दूध वाढवायचा प्रयत्न करतो पण त्याबरोबर त्याची दुधाची फॅट कशी लागेल याचा देखील प्रचंड हे करत असताना आपल्याला दिसतो दुधाची फॅट वाढवण्यासाठी महागडे पशुखाद्य महागडे खुराक तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार टॉनिक देखील आपण देत असतो ज्याने आपल्या दुधाची फॅट कदाचित वाढते आपलं दूधही वाढतं पण जर आपण आपलं खर्चातून उत्पन्नाचं जर गणित जर काढलं तर ताळमेळ बसत नाही आपला खर्चच जास्त होऊन बसलेला असतो मग त्यामुळेच चा आमच्या चॅनलचा उद्देश असा आहे की आम्ही घरगुती नैसर्गिक उपाय तुम्हाला सुचवतो ज्यामुळे तुम्हाला खर्च एक रुपये न लागता तुमचं दूध वाढून जातं म्हणजे दुधही वाढतंय खर्चही कमी होतोय आणि जबरदस्त फायदाच फायदा व्हायला सुरुवात होते त्यामुळेच व्हिडिओला एकदा चॅनलला एकदा व्हिजिट करा आणि आमचे व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा नक्कीच तुमचा फायदा होईल पण आजचा विषय फार संवेदनशील आहे आजचा विषय फार महत्त्वपूर्ण आहे तो आहे फॅट वाढवण्याचा विषय आता फॅट वाढवायची आम्ही भरपूर दूध व्यावसायिकांना विचारलं तर ते म्हणतात सरकी पेंट चारा काही लोक म्हणतात सुका चारा चारा विविध प्रकारचे भूस असतील काड असतील तर ते चारायला सुरुवात करा तुमची फॅट ही वाढेल काही लोकांनी तर असंही सांगितलं की अगदी एखादं तेल देखील पाजा असा देखील सल्ला आम्हाला देण्यात आला मग आम्ही थोडासा रिसर्च केला त्या रिसर्चमध्ये आमच्या असं लक्षात आलं की काहीतरी गोष्टी खाऊ घालण्यापेक्षा दूध काढल्यानंतर एक छोटीशी गोष्ट जरी केली तर काहीही खाऊ न घालता प्रचंड प्रमाणात फॅट वाढून बसते आणि ज्यावर तुमचा विश्वास भासणार नाही इतके पैसे तुम्हाला डेअरीवाला द्यायला तयार होतो आता व्हिडिओमध्ये आपण काय करतोय की दोन तीन पद्धतींची लिस्ट आम्ही करत आहोत दोन तीन पद्धतींची माहिती सांगत आहोत जी तुम्हाला लागू पडेल ती तुम्ही वापरू शकता आता व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी एक अतिशय एक सोपी किंवा एक घरगुती पद्धतीनं करण्यात येणारी पहिली पद्धत आपण माहिती घेऊ जिच्यासाठी एक छोटीशी सामुग्री लागेल जिच्यामध्ये खाऊ घालायचं आहे एक वस्तू जनावरांना खाऊ घालायची आहे ती वाटून कुटून खाऊ घातली एक दोन तीनशे ग्रॅम जरी खाऊ घातली तर प्रचंड फॅट वाढते दुसरी पद्धत अशी आहे की जिच्या दूध काढायचं आहे दूध काढल्यानंतर एक छोटीशी प्रक्रिया करायची आहे ज्याच्यानंतर फॅट वाढतं आणि तिसरी जी पद्धत आहे ती सगळ्यात जबरदस्त आहे जी जर एकदा तुम्ही केली तर तुमच्या दुधाची फॅट कधीही कमी लागणार नाही भले तुम्ही जनावरांना काहीही खाऊ घाला पहिली पद्धत जिच्यामध्ये काय आहे की तुम्हाला सोयाबीन खाऊ घालायचं आहे सोयाबीन एक पन्नास ग्रॅम सोयाबीन घ्यायचं आहे ते भाजायचं आहे भाजल्यानंतर ते कुटायचं आहे कुटल्यानंतर त्याची पावडर करायची आहे आणि ते एक दहा ते वीस ग्रॅम दररोज दररोज त्या ठिकाणी खाऊ घालायचं आहे सुरुवातीला वीस वीस ग्रॅम तुम्ही एक आठ दिवस खाऊ घालायचं आहे त्यानंतर तीस ग्रॅम करायचं नंतर चाळीस नंतर पन्नास असं करत करत तुम्ही जास्तीत जास्त दोनशे ग्रॅमपर्यंत हे जे का भाजलेलं सोयाबीन आहे ते देऊ शकता भाजलेलं सोयाबीन सुरू केल्यानंतर तुम्हाला सोडा आणि मीठ हे देखील आहारात वाढवायचं आहे भाजलेल्या सोयाबीनचा फायदा इतका प्रचंड होतो की दूध वाढतं त्याचबरोबर फॅट वाढते कारण ही एक प्रकारची बायपास फॅट आहे जनावरांच्या पोटात न जाता डायरेक्ट त्या ठिकाणी हे म्हणजे पचनक्रिया फार फास्ट होऊन जाते आणि त्यामुळे प्रचंड फॅट वाढते आता हे खाऊ घालावं लागेल यासाठी खर्च लागेल आता दुसरा फॉर्म्युला आसा कि तो असा आहे की ज्यामध्ये काय करायचं आहे तुमची जी काय गाय किंवा म्हैस असेल तिचं दूध तुम्ही जसं काढता तसंच काढायचं आहे जे खाऊ घालता तेच खाऊ घालायचं आहे दूध काढून घ्यायचं आहे दूध काढलं उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये एखाद्या बकेटमध्ये किंवा एखाद्या कॅनमध्ये तुम्ही जे दूध काढलं आहे ते दूध काढायचं आहे ते लगेच डेअरीला घेऊन जायचं नाही आहे त्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे उदाहरणार्थ संध्याकाळी तुम्हाला ही प्रक्रिया करायची आहे तर त्यावेळेस काय करायचं आहे बॉटल घ्यायच्या आहेत त्या चांगल्या धुऊन काढायच्या आहेत त्यामध्ये पाणी टाकून त्याचा बर्फ करून घ्यायचा आहे होय फ्रीजमध्ये या बाण्याच्या बाटलींमध्ये बर्फ करायचा आहे मग ह्या बर्फाचे तयार झालेल्या का काय बाटल्या आहेत ते दूध काढल्या काढल्या प्रथम कॅनमध्ये ह्या बाटल्या टाकायच्या आहेत ह्या बाटल्या टाकल्याने होईल काय की ह्या बाटल्यांचा जो थंडावा आहे तर तो पूर्ण दुधाला भेटून ते दूध गार होऊन जाईल आणि एकदम गरम दूध धारोष्ण दूध जे आहे त्याची फॅट अतिशय कमी असते आणि थंड जावं दूध होऊन जातं तर त्याची फॅट एकत्रितपणे गोळा होते आणि मशीनमध्ये हे फॅट जास्त दाखवतं अगदी प्रुवन किंवा अगदी सिद्ध झालेला खात्रीलायक हा फॉर्म्युला आहे आता याने जरी फॅट लागली नाही तर तिसरा सगळ्यात जबरदस्त उपाय तुमच्यासाठी आहे आता तुम्ही सोयाबीन खाऊ घालायचं आहे त्यानंतर हे दूधही थंड करायचं आहे तर याने देखील प्रचंड मोठा तुम्हाला फॅटमध्ये एक फरक त्या ठिकाणी दिसून येणार कदाचित डेअरीवाला देखील तुम्हाला विचारेल की तुम्ही काय फॉर्म्युला वापरला आहे बाकीच्याही शेतकऱ्यांना सांगा कारण की डेअरीवाल्याचा देखील त्याच्यामध्ये फायदा असतो आता तिसरा हा फायदा किंवा तुस तिसरा जो उपाय आहे तिसरा जो फॉर्म्युला आहे तो थोडासा वेळ खावा आहे थोडासा कंटाळवाना आहे पण तो त्याचा रिझल्ट अगदी परफेक्ट आहे त्याचा रिझल्ट लागणार म्हणजे रागणारच फ फॅट वाढणार म्हणजे वाढणारच आता काय करायचं आहे त्यासाठी काय करणार उदाहरणार्थ तुमच्याकडे चार ते पाच गायी असतील किंवा दहा गायी असतील किंवा दहा म्हशी असतील प्रत्येक दहा जनावरांमागे तुम्हाला एक लिटर शेळीचं दूध लागणार आहे मग त्यासाठी तुम्हाला प्रत्येक दहा जनावरांमागे एक शेळी पाळावं लागणार आहे उदाहरणार्थ तुमच्याकडे दहा गायी असतील तर तुम्ही एक ते दोन शेळ्या त्या ठिकाणी घ्यायच्या आहेत त्या अशा शेळ्या पाहिजे की ज्यांचं दररोज एक ते दोन लिटर तीन लिटर दूध निघलं पाहिजे म्हणजेच तुम्हाला दररोज दोन ते तीन लिटर किंवा दोन लिटर कमीत कमी, -कमी शेळीच्या दुधाची आवश्यकता आहे तर जसं तुम्हाला माहीत आहे की शेळीच्या दुधाची फॅट ही प्रचंड असते आता काय करायचं आहे तुम्ही की ह्या दहा जनावरांचं दूध ज्यावेळेस तुम्ही काढाल तर त्यामध्ये एक ते दोन लिटर शेळीचं दूध तुम्ही मिक्स करायचं आहे हे दूध मिक्स केल्यानंतर ह्या जनावरांच्या दुधामध्ये प्रचंड फॅट ही वाढून जात असते आणि याचा रिझल्ट तुम्हाला जबरदस्त रीतीने भेटत असतो मग याकरता तुम्ही शेळ्या पाळू शकता किंवा ज्यांच्याकडे शेळ्या आहेत त्यांच्याकडून दूध तुम्ही विकतही घेऊ शकता किंवा तुम्ही शेळ्या जरी पारल्या तर त्यांच्या कर्डांचं देखील उत्पन्न तुम्हाला होतं त्यांचा बकरा जो होतो तो बकरा देखील खाटकाला तुम्ही विकू शकता ज्याचे देखील मार्केटमध्ये चांगले रेट आहे तर अशाबरोबर तुम्ही गायांबरोबर शेळ्या देखील जरी पाळल्या तर प्रचंड मोठा त्याच्यामध्ये फायदा होत असतो हे प्रूवन आहे एक शेतकरी आमच्या आसपास कॉन्टॅक्टमधलं आहे ते तर त्यांनी हे केलेलं आहे आणि याचा रिझल्ट देखील जबरदस्त आहे तर तुम्ही एक प्रति दहा जनावरांमागं एक ते दोन शेळ्या जर पाळल्या तर नक्कीच मोठ्या प्रमाणावर तुमची फॅट त्या ठिकाणी वाढून बसेल आणि जबरदस्त फायदा तुम्हाला याच्यामध्ये होणार आहे फक्त जास्त प्रमाणात शेळीचं दूध याच्यामध्ये टाकायचं नाही कारण शेळीच्या दुधाला एक वेगळाच वास असतो त्यामुळे कदाचित दुधालाही वास येऊ शकतो आणि कदाचित तुम्हाला डेअरी चालक जो आहे तर तो, तो विचारू शकतो की तुम्ही काही वेगळं केलं आहे का काय तर त्यामुळे कृपया करून एक ते दोन लिटरच दूध तुम्ही प्रत्येक वेळी हे मिक्स करावं म्हणजे अगदी शंभर एक पन्नास ते साठ लिटरमध्ये एक लिटर जरी दूध तुम्ही मिक्स केलं तरी जबरदस्त तुमचा यामध्ये दुधाची फॅट वाढणार आहे हे होते मित्रांनो उपाय कसे वाटले उपाय कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे तुम्हाला आमचा येणारा प व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन लवकरात लवकर येतील आणि नक्कीच तुमचा फायदा होऊ शकेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद